नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रिलॅक्स मायवर्ड या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा आपला व्हिडिओ खास त्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांचे ओठ सतत कोरडे पडतात आणि त्यांना आपले ओठ मऊ व गुलाबी करायचे आहेत. त्यामुळे आज मी तुम्हाला काही चार घरगुती उपाय सांगणार आहे, ते नक्की करून पहा. आपले ओठ नाजूक असल्यामुळे लवकर कोरडे देखील होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला ओठांची मृत त्वचा काढण्यासोबतच काही घरगुती उपायांनीही ओठ मऊ आणि गुलाबी होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की काही लोकांना त्यांच्या कोरड्या ओठांमुळे त्रास होतो. फाटलेल्या ओठांमुळे चेहऱ्यावर सौंदर्यात देखील बाधा येते आणि ओठ फाटले की त्यातून ब्लडही निघते. ओठ नाजूक असल्यामुळे ओठ लवकर कोरडे देखील होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला ओठांची मृत त्वचा काढण्यासोबतच काही घरगुती उपायांनीही ओठ मऊ आणि गुलाबी केले पाहिजे. हे काही घरगुती उपाय मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे, ते नक्की करून पहा. चला तर मग जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत. मऊ व गुलाबी ओठांसाठी या पद्धतीचा अवलंब करून पहा. तुमचे ओठसुद्धा कोरडे पडत असतील तर याला डिहायड्रेशनची समस्या कारणीभूत असू शकते. याकरिता पहिला उपाय आहे, तुम्ही दिवसातून किमान 8 ते 9 ग्लास पाणी प्यायल्याने ओठांच्या या समस्येपासून तर आराम मिळतोच, पण ओठांची कोरडी त्वचाही दूर होऊ शकते. दुसरा उपाय आहे, तुम्ही वेळोवेळी ओठांवर देशी तूप किंवा क्रीम लावा. ही एक जुनी आणि सर्वोत्तम पद्धत आहे. असे केल्याने केवळ ओठ गुलाबी होत नाही तर कोरड्या ओठांपासून देखील सुटका मिळू शकते. खोबरेल तेलाने ओठांना मसाज केल्यास कोरड्या त्वचेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी जरी खोबरेल तेल आपल्या ओठांना लावून मसाज केला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी खूप फरक जाणवेल. त्यामुळे आपली डेड स्किनही ची समस्याही दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे डेड स्किनची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त आहे. चौथा उपाय आहे, कोरड्या ओठांच्या समस्येवर कोरफडीचे जेल नियमितपणे लावल्याने ओठ मऊ होतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळाही लावू शकता. या ज्या मी काही तुम्हाला टिप्स उपाय सांगितले आहेत त्या करण्यापूर्वी तुम्ही एकदा तुमच्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तर मैत्रिणींनी, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे ते नक्की प्रेस करा.